श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज, तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. उद्या आहे वैशाख बुद्ध पौर्णिमा, तर उद्या सकाळीच आपल्याला एक दिव्याचा उपाय करायचा आहे. आता दिवा जो असतो तर तो बुद्धीचे, ज्ञानाचे, त्यागाचे प्रतीक आपल्याला सांगत असतो. दिव्यामध्ये अनेक सकारात्मक लहरी असतात आणि ह्या लहरी आपल्यासाठी आणि आपल्या घरासाठी खूप महत्त्वाच्या असतात. पौर्णिमा ही जी तिथी असते तर ती माता लक्ष्मीची, म्हणजेच धनाची देवी माता लक्ष्मीची, अतिशय प्रिय तिथी मानली जाते. या दिवशी जो कोणी माता लक्ष्मीची विधिवत पूजन करतो त्याच्या घरावरती सदैव माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो. तर पौर्णिमा तिथीच्या दिवशी तुम्हाला सकाळीच हा जो उपाय आहे तो करायचा आहे. आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छापूर्तीसाठी, घरातील दोष दूर करण्यासाठी, घरात सुखसंपत्ती वाढावी यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो, पण पौर्णिमेच्या दिवशी केलेले उपाय हे अगदी यशस्वी आणि कारगर ठरत असतात. कारण का, या दिवशी पृथ्वी तलावरती जे तत्व असतात तर ते जसं की आजचे जे तत्व आहेत त्याच्यापेक्षा पौर्णिमेचे जे तत्व आहेत ते 1000 पटीने जास्त असतात. तर त्यामुळे आपल्याला ज्या वेळेस आपण हे उपाय करतो तर त्या तत्वांचा खूप फायदा हा आपल्याला होत असतो. आपल्या जीवनात अनेक कष्ट असतात आणि त्या कष्टांना शेवटी कंटाळून आपण जे काही काम हातात घेतलेलं आहे तर ते शेवटी आपण सोडून देत असतो. तर आता तुम्हाला उद्या हा उपाय कधी करायचा आहे बघा. सकाळीच तुम्ही ज्या वेळेस तुमची रोजची देवपूजा करता तर त्यावेळेस तुम्ही हा उपाय केला तरी चालेल. अगदी सकाळी सकाळी ज्या वेळेस जमलं तर अतिशय उत्तम राहील. तर काय करायचं आहे, सर्वात प्रथम तुम्हाला 2 दिवे ह्या उपायासाठी आपल्याला लागणार आहे. एक मातीच्या पंती घ्यायची आहे, 2 मातीच्या पंत्या तुम्ही घेऊ शकता. सर्वात प्रथम तुमची रोजची जी घराची साफसफाई आहे तर ती करून घ्यायची आहे. घरामध्ये तुम्हाला हळदीचं पाणी शिंपडायचं आहे. उद्या गुरुवार आहे, आपण फरशी पुसत नाही, पण उद्या पौर्णिमा आहे त्यामुळे उद्या फरशी पुसलं तरीही चालेल, काही हरकत नाही. त्यामध्ये थोडंसं हळद मीठ गोमूत्र टाका आणि त्याने आपली फरशी पुसून घ्या. घरातील सर्व धूळ मिट्टी वगैरे सर्व साफ करून घ्या. त्यानंतर आपला मुख्य दरवाजा आहे, मुख्य दरवाजावरती पाणी शिंपडा. त्यानंतर बाहेर रांगोळी काढा. त्यानंतर उंबरट्यावरती हळदीचं छान लेपन द्या आणि अशा पद्धतीने माता लक्ष्मीच्या स्वागताची तयारी करा. हे सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला 2 पंत्या घ्यायच्या आहे. मातीच्या पंत्या घेतल्या तरीही चालेल, किंवा तुमच्याकडे पितळ्याचे दिवे असेल 2 सारखे दिवे तर ते घेतले तरीही चालतील. ह्या दिव्यांमध्ये तुम्हाला तिळाचं तेल टाकायचं आहे. तिळाचं तेल हे माता लक्ष्मीला खूप खूप प्रिय असतं, तर ह्या दोन्ही दिव्यांमध्ये तिळाचं तेल तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर 2 कापसाच्या वाती तुम्हाला तयार करून घ्यायच्या आहे. ह्या कापसाच्या वाती तुम्हाला खोबऱ्याचं जे तेल असतं बघा, जे आपल्याकडं पॅराशूटची बॉटल असते जे आपण डोक्याला तेल लावतो आपल्या केसांना, तर ते जे खोबऱ्याचं तेल असतं तर त्या तेलामध्ये ह्या दोन्ही वाती तुम्हाला भिजवून घ्यायच्या आहे आणि ह्या दोन्ही दिव्यांमध्ये त्या 2 वाती तुम्हाला टाकायच्या आहे. आता दोन्ही दिव्यांमध्ये 2-2 वाती एक वाट टाकली की त्यानंतर प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला 11-11 अक्षदा अखंड, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नकोत, अशा अखंड 11-11 अक्षदा तुम्हाला दोन्ही दिव्यांमध्ये टाकायच्या आहेत. एका दिव्यात 11, दुसऱ्या दिव्यात 11. त्यानंतर दोन्ही दिव्यांमध्ये तुम्हाला भीमसेनी कापूरचा एक छोटासा तुकडा टाकायचा आहे. दोन्ही दिव्यांमध्ये 2, म्हणजेच एका दिव्यात 1 असे भीमसेनी कापूर टाकायचं आहे. 2 लवंग तुम्हाला प्रत्येक दिव्यात टाकायचे आहे, म्हणजे एका दिव्यात 1 आणि एका दिव्यात 1 असे 2 लवंग तुम्हाला टाकायचे आहेत. हे सर्व साहित्य टाकलं की त्यानंतर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केला की त्यानंतर 1 दिवा जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या देवघरासमोर लावायचा आहे आणि 1 दिवा तुम्हाला तुमचा जो मुख्य दरवाजा छान आपण व्यवस्थित साफसफाई करून घेतलेला असावा, तिथे पाणी शिंपडलेलं असेल असावं, मी जसं सांगितलं की सडा रांगोळी वगैरे झालेली असावी, आणि त्यानंतर तो दिवा तुम्हाला सकाळी तिथे लावायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे. त्यानंतर त्या देवाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये सदैव तुझं आगमन असू दे, सदैव तुझा वास सखंड माझ्या घरामध्ये असू द्या. जो देवा आपण देवघरापाशी लावलेला आहे तर तिथे सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर उंबरट्याचं तुम्हाला पूजन करायचं आहे, उंबरट्याला नमस्कार करायचा आहे, त्या दिव्याला नमस्कार करायचा आहे. आणि त्यानंतर घरामध्ये जे आपण दिवा लावलेला आहे तर तिथे तुम्हाला आसन टाकून बसायचं आहे आणि त्या आसनावरती बसून
महालक्ष्मी अष्टकमचं 16 वेळेस पठण करायचं आहे. अगदी छोटं छोटं आहे, 1-5 मिनिटांमध्ये तुमची ही सेवा होऊन जाईल. तर महालक्ष्मी अष्टकमचं 16 वेळेस पठण करायचं आहे. खूप खूप प्रभावी आहे महालक्ष्मी अष्टकम. ज्यावेळेस आपण घरात म्हणतो लक्ष्मी प्राप्तीतले जे काही अडथळे आहेत आपले, तर ते दूर होण्यासाठी खूप मदत होत असते. तर दिवा थंड झाला म्हणजे विझला की तुम्ही ते घरामध्ये घ्यायचं आहे. त्यातलं साहित्य जर जळालेलं नसेल, शिल्लक असेल, तर ते तुम्ही निर्माल्यात टाकू शकता. असाच हा उपाय तुम्ही 1-2 पौर्णिमा करा, नक्कीच तुम्हाला याचा अनुभव येईल. खूप जास्त पौर्णिमा पण करायची गरज नाही. तुम्हाला 1 पौर्णिमेमध्ये अनुभव आला तर पुढच्या पौर्णिमेला तुम्ही नाही केला तरीही चालेल. तुम्हाला असं वाटलं की आपल्याला पुढच्या पौर्णिमेलाही करायचं आहे तर तुम्ही त्या पुढच्या पौर्णिमेला सुद्धा करू शकतात. अगदी साधा आणि सोपा, घरातील नकारात्मकता दूर करणारा हा उपाय आहे. घरातील दोष दूर करणारा हा उपाय आहे. दिव्यामुळे ज्या काही वास्तुदोष पितृदोष घरामध्ये तयार झालेले असतात तर ते दूर होतात. तर नक्की हा जो उपाय आहे तो करा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी